आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री 1008 भगवान आदिनाथ मारनारीटी संस्थेचे उद्घाटन. मांगूरगावच्या अर्थकरणाला मिळणार चालना. मांगूर येथे श्री 1008 भगवान आदिनाथ मारनारीटी सहकारी संघाचे उद्घाटन अरिहंत कृषीपत्तींचे अध्यक्ष पवन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. अलकाचे पूजन बामनधर भनवाडे, केव्हीजी बँकेचे मॅनेजर सुशांत पाटील यांच्या हस्ते संगणक पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव बांधले व बाहुबली पाटील यांच्या हस्ते, तर ठेव पावतीचे वितरण ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील व सदस्य अण्णासो जळणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर श्रीफळ जैन समाज मांगूरचे अध्यक्ष देवगोंडा पाटील यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, अण्णासो कुऱ्हाडे, जगदीश तावदारे, मलगोंडा पाटील, अकबर नाईकवडे, कुमार बन्ने, पारिसा बसवाडे, महादेव बिळणे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व श्री 1008 भगवान आदिनाथ परिवाराचे सदस्य यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. कार्यक्रमासाठी पैशाची अत्यंत जरुरी असते त्या अशा वेळी अशा संस्था जर खेडूपाड्यात ती निर्माण झाल्या, तर प्रत्येक संस्था आमच्या गावात निर्माण झालेल्या आहेत, त्या व्यवस्थितपणानं चाललेल्या आहेत. तसंच तुम्ही सुद्धा एक मनात जनसेवेचं व्रत मनात ठेवून ही जनसेवा आहे, संस्था निर्माण करायची ती जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेच्या अडीअडचणी काढण्यासाठी ज्या संस्था निर्माण होतात त्याच संस्था कडेपर्यंत टिकत असतात. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं असेल तर शेजारच्या उपरी गावातल्या पैसा पण बँकेचं उदाहरण द्यावं असं वाटतं मला या ठिकाणी, कारण त्या बँकेशी गेल्या 40 वर्षांपासून आलेलं आहे. ती बँक नसून जनतेची सेवा करणारी एक संस्था आहे असं म्हटलं तरी काही होणार नाही. तसंच तुम्ही सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत जनतेची सेवा हाच मानदंड ठेवून प्रत्येकानं जर काम करीत गेलं